नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. चाकूने वार करून एकाचा सारस नगर मध्ये खून. खुनी आरोपीला भिंगार पोलिसांनी 2 तासात घेतले ताब्यात. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकाने दोघांवर चाकूने हल्ला केला, त्यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झालाय. भानुदास मिसाळ असं मैताचं नाव आहे. लहू सुखदेव साणप हे जखमी झालाय, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी 7:30 वाजता ही घटना सारस नगर राजश्री हाऊसिंग सोसायटी इथं घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर पोलीस अंमलदार संदीप घोडके, दीपक शिंदे, रवी टकले यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ला करणारा संशयित आरोपी अशोक घोलप पसार झाला होता. पोलिसांनी त्याला 2 तासात ताब्यात घेतले. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर. आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे. फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा, तेही व्हॉट्सअप वर 75181185175. तुमचा एक मिस कॉल देऊ शकतं तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.